मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 10 आजारांवर सोपे घरगुती उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सोपे घरगुती उपाय आहेत, याने काहीही साइड इफेक्ट सुद्धा होणार नाही। तुम्हाला ज्या आजारावर माहिती पाहिजे आहे, तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे की किती मिनिटांनंतर ती माहिती सांगितलेली आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये पाहून तुम्ही त्यानुसार व्हिडिओवर क्लिक करू शकता। तर मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सोपा घरगुती उपाय सांगतो। तर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, 7 दिवस तुम्हाला आवळ्याचे सेवन करायचे आहे। परंतु कसे करायचे, तर एक आवळा घ्यायचा, तो व्यवस्थित बारीक किसून घ्या, आणि मित्रांनो किसून घेतलेल्या आवळ्यात तुम्हाला 1 ग्लास पाणी मिक्स करायचे आहे। म्हणजे तुम्ही 1 ग्लास पाणी आणि 1 आवळा जो किसलेला आहे त्याचे व्यवस्थित तुम्ही तो रस जो असेल आवळ्याचा तो पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही ते पाणी उपाशी पोटी प्यायचे आहे। त्यानंतर 2 तासांनी नाश्ता करा। मित्रांनो, 7 दिवसामध्ये तुम्हाला फरक नक्की जाणवेल, नक्की तुम्ही हा उपाय एकदा करून पहा। मित्रांनो, पिंपल्ससाठी घरगुती उपाय, परंतु त्याआधी सांगतो तुम्हाला पिंपल्स कशामुळे होतात, तर तुम्ही बाहेरून ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्ही तोंड स्वच्छ धुवत नसणार, पहिले कारण। आणि काही जणांनी जर तोंड स्वच्छ धुतले तरी त्यांना पिंपल्स येतात, म्हणजेच मित्रांनो तुमचा चेहरा जर ड्राय असेल, म्हणजे तुम्ही जर पाणी जर कमी पीत असाल, तर यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात। सोबतच काही जणांचे व्यवस्थित पोट साफ होत नाही, तर यामुळे सुद्धा चेहऱ्यावर आपल्या पिंपल्स पाहायला मिळतात। तर पिंपल्ससाठी तुम्हाला काय करायचे आहे, मित्रांनो सोपा घरगुती उपाय आहे। तुम्हाला काय करायचे, कडुलिंबाची 2-3 पाने घ्या, त्यातून व्यवस्थित रस काढा, आणि ज्या ठिकाणी पिंपल्स झालेला आहे त्या पिंपल्सवर तुम्हाला तो रस लावायचा आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही पिंपल्सवर रस लावल्यानंतर 2 ते 3 तास तो रस तसाच ठेवा, आणि त्यानंतर तो रस तुम्ही धुवून टाका। मित्रांनो, पिंपल्स तुमचा जागच्या जागी बसण्यास नक्कीच मदत होईल। आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, तो पिंपल्स तुमचा जर फुटलेला असेल तर तुम्ही त्यावर तो रस लावू नका, फुटलेला असेल तर त्याला व्यवस्थित साफ करा। परंतु नक्कीच कडुलिंबाच्या पानाच्या रसाने तुमचा पिंपल्स गायब होईल, 2 दिवस हा उपाय नक्की करा। मित्रांनो, तुम्हाला पोट साफ होण्याचे उपाय सांगणार आहे। तर पोट साफ होण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, मित्रांनो लक्षात ठेवा की कडुलिंबाची पाने सकाळी सकाळी खायची आहेत। परंतु लक्षात ठेवा, स्मार्ट पद्धतीने खाल्ली तर चांगला फरक जाणवेल। तुम्हाला काय करायचे, सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला व्यवस्थित तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचे, मित्रांनो व्यवस्थित गुळणा केल्यानंतर 15 ते 20 पाने कडुलिंबाची चावून चावून खायची आहेत, त्यावर तुम्ही 1/2 ग्लास पाणी प्यायचे आहे। मित्रांनो, याने काय होईल, तुमच्या शरीरातील उष्णता सुद्धा बाहेर जाईल आणि सोबतच तुमचे पोट साफ होण्यास सुद्धा मदत होईल। परंतु लक्षात ठेवा, हा उपाय तुम्ही फक्त 5 ते 6 दिवसच करा, जास्त दिवस हा उपाय करू नका। नक्कीच मित्रांनो पोट साफ होईल, सोबतच तुमची उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा हा उपाय नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहील। जाड होण्याचे उपाय, तर मित्रांनो जाड होण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, मित्रांनो सोपा घरगुती उपाय आहे। जाड होण्यासाठी तुम्हाला काहीही जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे। मित्रांनो, की तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे आणायला लागतील किंवा दुकानातून काही गोष्टी आणाव्या लागतील, यानेच तुमची जाड होईल म्हणजे तुमचे वजन वाढेल असे काही नाही। मित्रांनो, तुम्हाला गूळ आणि शेंगदाणे दररोज खायचे आहेत। मुठभर शेंगदाणे आणि थोडासा तुकडा गुळाचा रोज खावा, तुमचे रक्तशुद्धीकरण होईल। रक्त जर कमी असेल शरीरात तर तेसुद्धा वाढेल, सोबतच तुमचे वजन वाढण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल गूळ आणि शेंगदाण्याने। मित्रांनो, गूळ आणि शेंगदाणे तुम्हाला वाटतात की काय असेल त्यामध्ये गुणधर्म, परंतु नक्कीच तुम्ही तुमच्या आजीबाबांना विचारू शकता की गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने किती फायदे होतात, कारण की आयुर्वेदामध्ये सुद्धा शेंगदाण्याचे महत्त्व खूप आहे, सोबतच गुळाचे सुद्धा महत्त्व खूप आहे। आणि आयुर्वेदिक असे सोपे घरगुती उपाय करत चला मित्रांनो, खूप फायदा होतो, काही साईड इफेक्ट नाही होत आणि आपल्याला स्वस्तामध्ये सुद्धा मिळतात, परंतु आपण त्याचा नक्कीच चांगला वापर करून घेत नाही। मित्रांनो, पुढचा उपाय सांगणार आहे मी तुम्हाला उष्णता कमी करण्यासाठी। आता उष्णता कमी करण्यासाठी तुम्हाला उपाय सांगण्यासाठी आधी एक तुम्हाला सांगतो की उष्णता तुम्हाला शरीरात होऊच नये जास्त, तर त्यासाठी काय करायचे, दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करत चला। जरूर तुम्ही जर कामामध्ये व्यस्त असाल, तुम्ही इतर काही तुमच्या गोष्टी असतील दिवसभराच्या, त्यामध्ये जर तुम्हाला वेळ नसेल मिळत, तर एक विशिष्ट टाईम ठरवून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पाणी पीत चला। मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आहे ना उष्णतेचा त्रासच जाणवणार नाही, कारण की उष्णता कशामुळे वाढते, तर नक्कीच आपण पुरेसे पाणी पीत नाही। सोबतच मित्रांनो, आपण बाहेरचे खाणे पण टाळावे, बाहेरचे खाल्ल्यामुळे सुद्धा
आपल्या शरीरात उष्णता नक्कीच वाढते। तर मित्रांनो बाहेरचे खाणे टाळा आणि सोबत जर चहा घेत असाल ना तुम्ही तर चहा घेणे सुद्धा टाळा। तर उष्णता कमी करण्यासाठी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा कडुलिंबाच्या पानांचाच तुम्हाला रस प्यायचा आहे। मी तुम्हाला याआधी सुद्धा वरती सांगितलं की पोट साफ होण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस घ्यायचा, तर त्याच पद्धतीने परत एकदा सांगतो तुम्हाला 15 ते 20 कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत, ती व्यवस्थित सकाळी तोंड स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चावून चावून खायची आहेत, त्यावर 1/2 ते 1 ग्लास पाणी प्या। नक्कीच मित्रांनो तुम्ही 5 ते 6 दिवस हावपाई केल्याने उष्णता नक्कीच आपोआप तुमच्या शरीरातील कमी झालेली तुम्हाला ॲटोमॅटिक जाणवेल। आता मित्रांनो पुढचा उपाय आहे मूतखडा। तर मित्रांनो किडनी स्टोन पूर्णपणे शरीरातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला एकदम सोपा घरगुती उपाय सांगणार आहे, परंतु तुम्ही जर व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलेले नसेल तर व्हिडिओला फटाफट लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो मूतखड्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला 15 ते 20 तुळशीची व्यवस्थित धुवून पाणी घ्या। म्हणजे धुवून का घ्या सांगतो, कारण की बऱ्याचदा आपण बाहेर बघा धुळीचे कण वगैरे असतात त्यामुळे ती पानांवर बसल्यामुळे थोडीशी खराब होतात। तर मित्रांनो ती तुळशीची पाणी तुम्ही धुवून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा एकदम व्यवस्थित रस काढायचा आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे। मित्रांनो तुम्ही तो रस सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्ही 1 ते 1.5 तासाने नाश्ता करा। मित्रांनो तुम्ही जर तुळशीच्या पानांचा हा रस 2 दिवस घेतला तर नक्कीच तुमचा किडनी स्टोन हा जर छोटा असेल तर नक्कीच त्याचे चुरा होऊन तो बाहेर पडेल लघवी वाटेल, परंतु जर मोठे कडे असतील तर नक्कीच थोडासा वेळ लागेल। म्हणून तुम्ही काय जास्त दिवस तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन नाही करायचे, नक्कीच तुम्हाला 2 दिवसात फरक जाणवला तर योग्य आहे, आणि जर लवकर फरक जाणवला नाही तर तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा। उंची वाढवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी उपाय सांगणार आहे, तर उंची वाढवण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो 14 ते 20 या वयोगटामध्ये जर तुमचे वय असेल तर तुमची उंची लवकर वाढते। म्हणजेच मित्रांनो उंची वाढवण्यासाठी नक्कीच तुम्हाला असे नाही की तुम्ही 25 वय झाले आणि मग खूप एक्झरसाइज करता खूप प्रोटीन्स घेता म्हणजे तुमची उंची वाढेल असे नाही। उंची वाढवण्यासाठी तुम्हाला सांगतो HGH ह्युमन ग्रोथ हार्मोन नावाचा जो आपल्या शरीरामध्ये भाग आहे, जो हार्मोन आहे तो मित्रांनो नक्कीच आपल्या शरीरात आपल्या शरीराची उंची वाढवण्यासाठी मदत करतो, आणि त्याचे सिक्रेशनचे प्रमाण हे 14 ते 20 या वयोगटात आपण जेव्हा असतो त्यावेळेस जास्त होते, त्यावेळेस आपली उंची वाढते। तर मित्रांनो उंची वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचे, अश्वगंधा पावडर तुम्हाला बाजारात मिळेल, आयुर्वेदिक पावडर आहे, काहीही साईड इफेक्ट होणार नाही। मित्रांनो तुम्ही अश्वगंधा पावडरचे सेवन करायचे आहे, मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही पाण्यासोबत किंवा दुधासोबत 1 कप पाणी किंवा 1 कप दुधासोबत 1/2 चमचा अश्वगंधा पावडरचे रात्री झोपण्यापूर्वी 1/2 तास आधी सेवन करायचे आहे। नक्कीच मित्रांनो याने तुमची उंची वाढण्यासाठी खूप मदत होते। मित्रांनो पुढचा उपाय आहे अंगाला जर तुम्हाला खाज येत असेल तर काय करायचे, तर मित्रांनो अंगाला जर खाज येत असेल तर पुन्हा एकदा सांगतो की कडुलिंबाच्या पानांनीच तुमच्या अंगाची खाज पूर्णपणे बरी होण्यास मदत होते। परंतु यावेळेस कडुलिंबाच्या पानांचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला सांगतो, तर तुम्हाला काय करायचे आहे ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करता त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला पाण्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा चुरा करून टाकायचे, 10 ते 15 पाने घ्या, व्यवस्थित ती धुवून घ्या आणि त्यानंतर त्याचा चुरा करून टाका, म्हणजे थोडेसे त्याचा रस जो असेल तो पाण्यामध्ये मिक्स होईल आणि त्या पाण्याने आंघोळ करा। नक्कीच तुम्ही 4 ते 5 दिवस हावपाई करा, तुमच्या अंगाला येणारी खाज ही नक्कीच 4 ते 5 दिवसात पूर्णपणे गायब झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला खूप सारी माहिती दिलेली आहे, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका। लवकर अन्न पचन कशा पद्धतीने होईल यासाठी तुम्हाला आता उपाय सांगतो। मित्रांनो लवकर अन्न जर पचन करायचे असेल तर तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवा रात्री तुम्हाला झोपण्याआधी, म्हणजेच तुमचा झोपायचा टायमिंग जर 10 असेल तर झोपण्याआधी 2 तास आधी तुम्हाला जेवण करायचे आहे। मित्रांनो काय होतं की आपण समजा झोपतो 10 वाजता, जेवतो 9:30 वाजता, जेवल्यानंतर लगेच झोपायला जातो, त्यामुळे ते अन्न व्यवस्थित पचण्यास त्याला टाईमच मिळत नाही। आपण झोपल्यानंतर काय होते की आपले शरीर एकदम असे म्हणजे सरळ राहते, त्यामुळे अन्न पचनाची जी प्रक्रिया आहे ती संत गतीने होती आणि पटापट होत नाही। तर यामुळे काय होतं की नक्कीच आपल्याला मग बाकीचे त्रास जाणवतात, तर त्यामुळे काय करायचे की अन्न जे तुम्ही खाणार आहेत ते रात्री झोपण्यापूर्वी 2 तास आधी खात चाला, याने नक्कीच आपले अन्न पचन होण्यास भरपूर पुरेसा टाइम मिळेल आणि जेवल्यानंतर थोडेसे चालण्याचा सुद्धा प्रयत्न करा, नक्कीच तुमचे लवकर अन्न पचन होण्यास मदत होईल। मित्रांनो तुम्हाला केस काळे करण्यासाठी सोपा घरगुती उपाय सांगतो, लवकर केस तुम्हाला जर काळे करायचे असतील तर काय करायचे मित्रांनो लक्षात ठेवा,
तुम्हाला आहे ना कांदा घ्यायचा आहे, थोड़ा सा कांदा घ्या, एक कांदा पुरेसा है, एक कांदा घ्या, त्याचा व्यवस्थित किसून रस काढा। तुम्ही डोक्याला जेवढे तेल लावता ना तर त्याच्या दुप्पट तुम्हाला रस काढायचा आहे कांद्याचा, आणि तो तुमच्या केसांच्या मुळापर्यंत जाईल असा तुम्ही डोक्याला लावायचा। ज्या पद्धतीने तुम्ही तेल लावता ना डोक्याला, त्याच पद्धतीने तुम्ही कांद्याचा रस सुद्धा त्या ठिकाणी लावा डोक्याला, व्यवस्थित मसाज करा। आणि तुम्हाला हे कधी करायचे, अंघोळीच्या अर्धा ते एक तास आधी, त्यानंतर तुम्ही व्यवस्थित अंघोळ करा तुमचे डोके व्यवस्थित शॅम्पूने किंवा साबणाने कशाने पण तुम्ही जे रेग्युलर वापरता तेच वापरा, त्याने व्यवस्थित धुवून काढा। आठवड्यातून एक वेळेस हा उपाय करा, असे चार वेळा, म्हणजेच महिन्यातून तुम्हाला चार वेळेस हा उपाय करायचा आहे, नक्कीच तुमचे केस काळे होईल। आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय बंद करा, म्हणजेच तुम्हाला महिन्यातून चार वेळेस आणि आठवड्यातून एकदा तुम्हाला कांद्याच्या रसाचा उपयोग करायचा आहे केस काळे करण्यासाठी, तुमचे नक्कीच केस काळे होतील। आणि मित्रांनो, तुम्हाला हे जे आज मी तुम्हाला 10 आजारांवर घरगुती उपाय सांगितलेले आहेत, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। अजून खूप सारे व्हिडिओ येणार आहेत, तुम्हाला नवनवीन घरगुती उपायांबद्दलची माहिती मिळणार आहे, तर त्यासाठी नक्कीच मित्रांनो तुम्ही बेल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, कारण की मी व्हिडिओ टाकल्यावर लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील। मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता, मी त्यावर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बनवून टाकेल आपल्या चॅनलवर। थँक्यू मित्रांनो, मिळत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।